नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिकामधील प्रकरण क्रमांक दोन अंतर्गत सुरक्षा या पाठावर आधारित उपक्रम पूर्ण करणार आहोत तुम्हाला तुमची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दहावी संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका उपक्रम प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे तिथे जाऊन ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या एक जम्मू आणि काश्मीर येथे सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची नावे व त्यांच्या नेत्यांची नावे लिहा पहा या ठिकाणी आपण दहशतवादी गटांची नावे आणि नेत्यांची नावे लिहून घेतलेली आहे आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या ए लष्कर ए तोयबा त्या गटाचे नेते आहेत हाफिज शहीद दोन हिजबुल मुजाहिदीन नेते आहेत सय्यद जलालुद्दीन हिजबुल मुजाहिदीन तीन हरकत उल मुजाहिदीन त्या गटाचे नेते आहे मौलाना मसूद अजहर चार उल मर मुजाहिदीन या दहशतवादी गटाचे नेते आहे मुस्ताक अहमद जरगर पाच अल कायदा या गटाचे नेते आहेत जाकीर मुसा प्रश्न क्रमांक दोन भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्या संबंधी भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यासंबंधी वृत्तपत्रात आलेली बातमी तुम्ही चिटकवू शकता या ठिकाणी मी ही चिटकवलेली आहे तिसरा प्रश्न भारताच्या नकाशावरील नक्षलग्रस्त प्रदेश दाखवणारा रेड कॉरिडॉर पहा त्या रेड कॉरिडॉर मध्ये येणारे महाराष्ट्रातील जिल्हे शोधा बघा भारताच्या नक्षावरील नक्षलग्रस्त प्रदेश दाखवणारा रेड कॉरिडॉर मध्ये महाराष्ट्रातील जिल्हे एक चंद्रपूर दोन गोंदिया तीन यवतमाळ आणि नि चार आहे गडचिरोली प्रश्न चौथा शांततेच्या मार्गांनी प्रश्न सुटतात का आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिंसक मार्गांचा अवलंब करणे आवश्यक असते का या विषयावर चर्चा करा व मुद्दे लिहा हो शांततेच्या मार्गांनी प्रश्न सुटतात आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक नाही अशावेळी शांततेचा विचार करावा बैठक घेऊन एकमेकांचा विचार करावा एकमेकांना एकमेकांचे पुराण मांडावे त्यावर निर्णय घेता येतात सामंजस्यपणे सर्वांचे प्रश्न सुटतात योग्य न्याय सर्वांना पटेल सर्वांचे समाधान होऊन लोकशाही राहते कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा अत्याचार लोकांवर होत नाही अंतर्गत सुरक्षा पद्धतीमध्ये आर्थिक औद्योगिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था इत्यादी घटकांचे प्रश्न शांततेच्या मार्गाने सुटू शकतात पाचवा प्रश्न आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्यांची उदाहरणे लिहा एक अमेरिकेतील दहशतवादी हल्ला जो नऊ अकराच्या दहशतवादी हल्ला म्हणून ओळखला जातो अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी झालेल्या या हल्ल्यात अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर वॉशिंग्टन डी सी येथील पेंटागॉन नष्ट करण्यासाठी दहशतवाद्यांनी विमानांचा वापर केला होता दोन दोन हजार पाचमध्ये इंडोनेशिया येथे दहशतवादी यांनी आत्मघाती बॉम्ब हल्ले सलगरितीने घडून आणले दक्षिण इंडोनेशिया येथील बीच रिसॉर्ट आणि कुटा अशा दोन्ही ठिकाणी बॉम्बस्फोट घडून आणले होते तीन दोन हजार पंधरामध्ये फ्रान्समधील पॅरिसमध्ये फुटबॉलचा सामना चालू असताना त्या आत्मघाती दहशतवाद्यांनी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला सहावा प्रश्न दहशतवादी हल्ले झाल्यास कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी याची यादी करा उत्तर बघा एक दहशतवादी हल्ले झाल्यावर जे नुकसान होते व जीवितहानी व वित्तहानी होते अशा ठिकाणी असणाऱ्या लोकांची मदत करणे आधार देणे दोन कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्यांना पाठिंबा मिळणार नाही यासाठी नागरी समाजाने प्रयत्न केले पाहिजे तीन दहशतवादी हल्ल्याविरुद्ध सुरक्षा निर्मितीसाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे चार कोणावरही संशय असल्यास लगेच पोलिसांकडे तक्रार करावी आणि पाच पोलिसांचा व अँब्युलन्सचा क्रमांक माहिती करून घ्यावा व पाठ ठेवावा